So welcome all of you for the next lecture of economics. In last lecture we had discussed about the significance of microeconomics. Today we are going to start our new point, that is macroeconomics. So macro means large. Macroeconomics. When we study the different kind of factors at a large level, then we go for the macroeconomic study. There are certain factors in the economy which affects the economy, and we have to analyze the different factors at a large level, at a wide level, at a huge level. So we use macroeconomics over here. Let us understand what is macroeconomics. So macroeconomics is the branch of economics which analyzes the entire economy. When you want to study the entire economy, total economy, you want to study correctly, then you go for the macro. When you want to study only one factor, one company, one consumer, one organization, you go for the micro. But when you want to study the entire economy, you go for the macroeconomics. कळले? मायक्रोला काय होतं, एखाद्या कंपनी, एखादा घटक, एखादा आउटपुट, ह्याचाच अभ्यास करायचा तर मायक्रो. पण आता स्टडी कशी आहे, लार्ज लेवल आहे, ह्यूज लेवल आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स लागतो. इट डील्स विथ द टोटल एम्प्लॉयमेंट, नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट, सगळं नॅशनल लेवल आहे. स्टडी करायची नॅशनल आउटपुट किती आहे, नॅशनल इन्कम किती आहे, नॅशनल इकॉनॉमी कशी आहे, हे अभ्यास करायचं तर तुम्हाला काय करावं लागतं, मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करावा. इन्फ्लेशन बघायचं तुम्हाला, कसं आहे इन्फ्लेशन. इन्फ्लेशन कळत, महागाई, महागाई किती आहे, कमी आहे का जास्त आहे, सध्या महागाई जास्त आहे का कमी आहे. व्हॉट आर द फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग द इन्फ्लेशन, व्हाय द इन्फ्लेशन इज देअर, इन्फ्लेशन का झाला, त्याला कोणते कारण आहेत, ह्याचा अभ्यास करायचा आहे. एक घटक असू शकतो का त्याला कारणीभूत. आता तुम्हाला मॅक्रो स्टडी करावं लागेल, लार्ज लेवलवर स्टडी करावं लागेल, खूप जास्त प्रमाणात स्टडी करावं लागेल, तर तुम्हाला कळेल की इन्फ्लेशन का बरं झालं. तर मॅक्रो इकॉनॉमिक्सचा फायदा एंटायर इकॉनॉमिकची स्टडी करण्यासाठी होतो. बघू डेफिनेशन काय म्हणते. मॅक्रो इकॉनॉमिक इज दॅट ब्रँच ऑफ इकॉनॉमिक्स विच कन्सिडर्स द रिलेशनशिप बिटवीन लार्ज ऍग्रीगेट सच एज व्हॉल्यूम ऑफ एम्प्लॉयमेंट, टोटल अमाऊंट ऑफ सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, नॅशनल इन्कम एक्सेट्रा. काही ना काही रिलेशन असतं बघा. तुम्हाला अभ्यास करायचा इकॉनॉमी मध्ये की इन्कमचा कुठं कुठं इफेक्ट होतो. इन्कम जर कमी झाला तर लोकांची परचेसिंग पॉवर कमी होते, लोक कमी खरेदी करतात, त्याचा इफेक्ट सप्लायवर होतो, होतो ना. सो इन्कम फॅक्टर बऱ्याच घटकांना अफेक्ट करतो. इकडं इन्कम कमी झाला की तुमची परचेसिंग पॉवर कमी झाली, परचेसिंग पॉवर कमी झाली तर तुम्ही जास्त खरेदी करणार नाही, तुम्ही जास्त खरेदी करणार नाही तर कंपनी जास्त विकू शकणार नाही. तुमच्या इन्कमचा परिणाम त्या कंपनीच्या प्रॉफिटवर झाला, त्या कंपनीचा प्रॉफिट कमी झाला तर त्या कंपनीचे जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना तेवढा डिव्हिडंड भेटणार नाही, है ना, म्हणून त्या लोकांचा इन्कम कमी झाला. म्हणजे हे सगळे इंटरलेटेड रिलेशनशिप आहे, कुठं ना कुठंतरी एकमेकांना जोडलेले. लार्ज लेवलवर इफेक्ट होतो. स्टडी सुद्धा कशी पाहिजे, मग लार्ज लेवलला पाहिजे. बघूत आपण एक एक घटक कोणते कोणते, ठीक आहे. तर स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स बघूत आपण आज. स्कोप कुठे, कुठं कुठं विस्तार आहे, कुठं कुठं अभ्यास केला जातो मॅक्रो इकॉनॉमिक्सचा, कोणत्या घटकामध्ये आपण म्हणू शकतो की मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला जातो. स्कोप, स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, लेट अस अंडरस्टँड. द फर्स्ट इज थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट.
income and employment. Why there is a fluctuation of income? You want to understand? You want to understand why there is a fluctuation of income? Income का कमी क्यों आ जाता है देश में? लोकन से income कमी जा रहा है ना? कोरोना का government line में इसका लोग तो पर का income कमी जा रहा? अच्छे कौन से घटक है जैसे मैं income कमी जा रहा? कोरोना है करो वो तो देश का रखा करें अगर जैसे मैं इस सब factors है macro level ना study करता large level ना study करता तब पड़े त्यानंतर आउटपुट एंड एम्प्लॉयमेंट. आउटपुट कसा है एम्प्लॉयमेंट कसा है त्या लेवलचा स्टडी करायचा तुम्हाला. टू अंडरस्टैंड हाउ द लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट इज डिटरमाइंड वी हैव टू स्टडी द कंजम्पशन फंक्शन एंड इन्वेस्टमेंट फंक्शन. लेट अस अंडरस्टैंड इज देयर एनी रिलेशनशिप बिटवीन इनकम एंड एम्प्लॉयमेंट. इज देयर एनी इनकम आणि एम्प्लॉयमेंट वर रिलेशनशिप आहे का तुम्हाला काय वाटतं? या दोघ मध्ये काही संबंध आहे का? इन्कम कमी झाला तर एम्प्लॉयमेंट कमी होतो, इन्कम वाढला तर एम्प्लॉयमेंट वाढतो किंवा त्या विरुद्ध असं काही रिलेशन आहे का? कळालं तुम्ही काय म्हणतोय? देशामध्ये लोकांची इन्कम कमी झाली तर एम्प्लॉयमेंट कमी होतो का? डेप्थ मध्ये स्टडी करावं लागते, मॅक्रो लेवलला स्टडी करावं लागते, मग कळतो इनकम चा आणि एम्प्लॉयमेंट चा रिलेशनशिप काय. इनकम अँड एम्प्लॉयमेंट चा रिलेशनशिप काय तुम्हालाच एक प्रश्न विचारतो की इनकम अँड एम्प्लॉयमेंट चा काय संबंध आहे, काय रिलेशन आहे? तुम्हाला काय वाटतं आहे का रिलेशन आहे? कसा आहे थोडंफार सांगता आलं तर सांगा. Now you want to understand what are the factors which are related with the income and employment. Now income and employment are related concept but at the large level. लोकांचा एम्प्लॉयमेंट वाढला, लोकांना जॉब्स जास्त भेटल्या, इन्कम वाढला वाढला ना. आता जर विचार केला देशाचा इन्कम का कमी झाला तर तुम्ही काय म्हणता? सर जॉबच नाहीये, देशाचं इन्कम कमी झालंय ना सध्या बिकॉज एम्प्लॉयमेंट इज पुअर. बऱ्याच लोकांना जॉब सोडून काढून टाकले. रिलेटेड कन्सेप्ट. गव्हर्नमेंट वॉन्ट टू अनालाइज इज देअर एनी रिलेशनशिप. मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करावा लागेल का मॅक्रो? प्रॉब्लेम कोणत्या लेवलचा आहे? नॅशनल लेवलचा आहे. प्रॉब्लेम नॅशनल लेवलचा आहे तर अभ्यास सुद्धा नॅशनल लेवलचा करावा लागेल. अभ्यास नॅशनल लेवलचा करायचा तर मॅक्रो लार्ज. कळलं का? तिथं मायक्रो स्टडी नाही चालणार कारण की एका कंपनीचा प्रॉब्लेम नाही हा, हा देशाचा प्रॉब्लेम आहे. आउटपुट कमी झाला. आउटपुट कमी झाला म्हणजे प्रोडक्शन कमी झालं. का कमी झाला? डिफरंट फॅक्टर्स आहेत त्याचे. कदाचित लोकांची इन्कम कमी झाली असेल म्हणून लोक खरेदी करत नाहीयेत आणि लोक खरेदी करत नाहीत म्हणून आउटपुट कमी झालं. कंपनी सुद्धा सप्लाय जास्त करत नाही है ना. लोक खरेदीच करत नसतील तर कंपनी प्रोडक्शन चालू ठेवेल का? म्हणजे लोकांचा इन्कम कमी झाला तर देशाचा किंवा कंपन्यांचा आउटपुट कमी होतो. कंपनी कमी सप्लाय करू लागतात, लोकच खरेदी करत नाहीयेत. सिंपल फॅक्ट सांगतो. तुमच्या एका स्मॉल लेवलला सांगतो, आपल्या शहरामध्ये दुष्काळ आला होता त्यावेळेस सुद्धा जत्रा आली होती पण लोक जत्रेत जास्त गेले ना. तुमचा इन्कम कमी झाला तर तुम्ही दिवाळीला कमी खरेदी करता. इन्कमचा डायरेक्ट रिलेशन आहे आउटपुट सोबत. इन्कमचा डायरेक्ट रिलेशन आहे आउटपुट सोबत. आउटपुट म्हणजे प्रोडक्शन. कंपनी किती प्रोडक्शन करावं हे कंपनी इन्कम लेवलवर डिसाईड करते. तसं देशामध्ये सुद्धा आउटपुट सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ह्याचा कंट्रोल इन्कम वर डिपेंडेंट आहे. लोकांची इन्कम जास्त, सप्लाय सुद्धा जास्त. लोकांची इन्कम कमी, सप्लाय सुद्धा कमी कारण की लोक खरेदीच करत नाहीत. त्याच्यानंतर होता एम्प्लॉयमेंट. लोकांची इन्कम कधी वाढेल? एम्प्लॉयमेंट जास्त असेल तर.
एम्प्लॉयमेंट नहीं है, जॉब नहीं है, जॉब नस्ते इनकम कमी, इनकम कमी प्रोडक्शन कमी, प्रोडक्शन कमी परत इनकम कमी, हे इंटर रिलेटेड कन्सेप्ट आहे. अभ्यास करायचा आहे तुम्हाला एम्प्लॉयमेंट आणि इन्कम मध्ये काय रिलेशन आहे, नॅशनल इन्कम नॅशनल एम्प्लॉयमेंट, मॅक्रो इकॉनॉमिकची स्टडी लागेल. कळलं लक्षात आलं. दुसरा फायदा कुठं होतो, कुठं आपण अजून वापर करू शकतो, आपण काय बघतोय मॅक्रो इकॉनॉमिक्सचा वापर कुठं करू शकतो. पहिलं अशा स्टडीमध्ये जिथं नॅशनल इन्कम नॅशनल एम्प्लॉयमेंट अशा प्रकारची स्टडी करायची तिथं मॅक्रो इकॉनॉमिक्स कामाला येतं. दुसरं आहे जनरल प्राइस लेवल अँड इन्फ्लेशन. एका कंपनीच्या प्रोडक्टची प्राइस नाही डिसाइड करतो, जनरल प्राइस प्राइस आपण डिसाइड करतो. ते असतात ना गव्हर्नमेंट काही प्रोडक्ट्सचे भाव मिनिमम मॅक्सिमम प्राइस ठरवत असते, मॅक्सिमम एमआरपी जनरल प्राइस. मला सांगा उद्या कांदे महाग झाले, बटाटे महाग झाले, तर तुम्ही कोणाला पकडता डायरेक्ट? गव्हर्नमेंटला. आपण म्हणतो ना महागाई केली गव्हर्नमेंट, पण गव्हर्नमेंट स्वतः प्रोडक्शन घेत नाही, गव्हर्नमेंट डज नॉट प्रोड्यूस द प्रोडक्ट, बट वी डू डायरेक्ट ब्लेम ऑन द गव्हर्नमेंट बिकॉज इट इज देअर ड्युटी टू कंट्रोल द प्राइसेस. इट इज गव्हर्नमेंट ड्युटी टू कंट्रोल द प्राइसेस. पटतंय? आता बघा जनरल प्राइस डिटरमाइन करणं, जनरलाइज करणं प्राइसला, एक समान प्राइस ठेवणं, जनरली सगळ्यांना समान होतं ना, एक समान प्राइस ठेवणं, एक प्राइसचा लेवल हा ठरवला जातो. आता पेट्रोलच्याच बाबतीत घ्या, पूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव समान आहेत का? लातूरला जेवढ्या रुपयाला पेट्रोल आहे तेवढ्याच रुपयाला महाराष्ट्रात आहे का, सॉरी मुंबईमध्ये आहे का, तेवढ्याच रुपयाला कर्नाटकमध्ये आहे का, तेवढ्याच रुपयाला दिल्लीमध्ये आहे का, तेवढ्याच रुपयाला बेंगलमध्ये आहे का, काय वाटतं तुम्हाला? तर नाही, फरक आहे, एक दोन रुपयाचा फरक असतोच, कारण की त्याच्यावर स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा टॅक्सेस लावते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा लावते आणि प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटचे आपापले टॅक्सेशन पॉलिसीज आहेत. अजूनही पेट्रोल डिझेलवर जीएसटी नाहीये, जीएसटी लागला असता तर पूर्ण देशात समान टॅक्स लागला असता, पेट्रोल डिझेलवर अजूनही जीएसटी नाही, व्हॅटच आहे. कळतंय मी काय म्हणतो? आणि व्हॅट कसा आहे, प्रत्येक राज्याचा वेगवेगळा आहे, प्राइस मध्ये एक दोन रुपयाचा फरक आहे, पण जनरलाइज्ड प्राइस जवळपास समान आहे, एक्झॅक्ट नाही पण जवळपास समान आहे, एक दोन रुपयाचा फरक आहे, जनरलाइज्ड म्हणतात. तुम्हाला प्रोडक्ट्सच्या प्राइसेस जनरलाइज करावे लागतात, जनरलाइज करण्यासाठी भरपूर फॅक्टर्स आहेत. एखाद्या प्रोडक्टची लार्ज लेवलवर प्राइस ठरवायची तर प्राइस जनरलाइज करावं लागेल आणि ती प्राइस काही एका घटकावर अवलंबून नाहीये, त्याला लेबर सुद्धा, गव्हर्नमेंट पॉलिसी सुद्धा, एम्प्लॉईजची सॅलरी सुद्धा, रॉ मटेरियल सुद्धा, असे भरपूर घटक आहेत जे अफेक्ट करतात एखादी प्राइस डिसाइड करताना. अगदी तुम्हाला जर एखाद्या प्रोडक्टची प्राइस डिसाइड करायची आहे तेव्हा तुम्ही सुद्धा फक्त रॉ मटेरियल एवढ्या लागला, लेबरला एवढे पैसे दिले, मशिनरी एवढ्या लागली म्हणून प्राइस डिसाइड नाही करत, त्याच्या मागे अजूनही भरपूर घटक आहेत, काही इनडायरेक्ट घटक असतात ज्याच्या प्रोडक्शनला कामाला येतात. 10x10 कॅबिन मध्ये एसी मध्ये एक अकाउंटंट बसलेला आहे, तो डायरेक्ट प्रोडक्शन मध्ये कामाला येत नाही, पण तो अकाउंटंट तिथं अकाउंटिंग व्यवस्थित करतोय म्हणून कंपनीमध्ये कामकाज व्यवस्थित करते, त्याची पण सॅलरी त्याच पैशातून काढायची. तुम्ही एका कंपनीच्या बाबतीत विचार करताय, देशाच्या बाबतीत विचार करताय, प्राइस जनरलाइज करता, इन्फ्लेशन मोड आहे बघायचं तुम्हाला, इन्फ्लेशन महागाई किती, मॅक्रो लेवलला स्टडी करावं लागेल, कारण की महागाई काही एका घटकावर अवलंबून नाहीये, फक्त इन्कम कमी झाल्या लोकांचा म्हणून महागाई वाढली असं नाहीये, भरपूर घटक आहेत, काही घटक तर आपल्या हातात सुद्धा नसतात, काही घटक आपल्या हातात सुद्धा नसतात. दोन देशांचं भांडण चालू आहे,
अगदी आपलं काहीच घेणं देणं नाही. दोन देशांचं भांडण चालू आहे, कोणत्या तरी एक्स वाय आणि एक्स आणि वाय या दोन देशांचं भांडण चालू आहे. आपलं काहीच घेणं देणं नाही त्या देशांसोबत. तुम्हाला काय वाटतं आपल्या देशात त्याचा परिणाम होतो का? होतो, कारण की आपण ग्लोबलाइज्ड वर्ल्ड मध्ये. कळतंय मी काय म्हणतो? आपण ग्लोबलाइज्ड वर्ल्ड. तुम्हाला जर मॅक्रो लेवलला स्टडी केलं तर कळेल, लार्ज लेवलला स्टडी केलं तर कळेल की इट अफेक्ट्स इन्फ्लेशन ऑल्सो अफेक्ट्स द इकॉनॉमी. व्हाय देर इज अन इन्फ्लेशन? का बरं आला, महागाई का वाढली? वेगवेगळे घटक आहेत. मॅक्रो लेवलला अभ्यास करा, लार्ज लेवलला अभ्यास करा, तर तुम्हाला कळेल की महागाई का वाढली. तर अशा प्रकारची स्टडी करायची तर मॅक्रो इकॉनॉमिक्स का वाढले, प्राइस लेवल किंवा हे जनरल प्राइस लेवल आहे. इथं प्रोडक्टचा होता, इथं एका प्रोडक्टचा नाही, जनरलाइज करून ऑल ओव्हर द नेशन आहे. कळतंय फरक आहे. जेव्हा एखादी कंपनी आपल्या एखाद्या प्रोडक्टचा प्राइस डिसाइड करते तेव्हा ती त्या त्या एरियाचाच अभ्यास करते आणि प्राइस डिसाइड करते, त्याला मायक्रो इकॉनॉमिक्सचा. पण जनरलाइज प्राइस करणं म्हणजे नेशन वाईड प्राइस डिसाइड करणे एखाद्या प्रोडक्टचा. तुम्ही बघा असे भरपूर प्रोडक्ट्स आहेत मार्केटमध्ये, त्यांची जनरलाइज प्राइस करावी लागते, जे सर्व समान सगळ्यांना समान भेटावे. आपला देश मोठा आहे त्यामुळे प्राइस कोट करणं, जनरलाइज प्राइस करणं गव्हर्नमेंटचं काम आहे. गव्हर्नमेंटनं सॅनिटायझरची प्राइस जनरलाइज केली. जेव्हा सॅनिटायझरचा डिमांड आला, मास्कचा डिमांड आला, तर बऱ्याच कंपन्यांनी प्रोडक्शन करायला सुरुवात केली. सप्लाय कमी आहे, डिमांड जास्त आहे, प्राइस जास्त घ्यायला सुरुवात केली. गव्हर्नमेंट आला नाही मदत. गव्हर्नमेंटनं काय म्हणलं, तुम्ही सॅनिटायझरचे प्राइस एखाद्या लिमिटपेक्षा जास्त वाढवू शकत नाही, आणि म्हणून अगोदरची 40-45 रुपयाला छोटी बॉटल भेटायची सॅनिटायझरची, आता 50 रुपयाला त्यापेक्षा नक्कीच मोठी बॉटल भेटते. जनरलाइज प्राइस कळालं ना? ठीक आहे, तर तो मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. थिअरी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, काय म्हणतो? मॅक्रो इकॉनॉमिक कन्सिस्ट ऑफ द थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. इट एक्सप्लेन्स द कॉजेस. कॉजेस म्हणजे कारण, रिझन्स. कॉजेस ऑफ अंडर डेव्हलपमेंट अँड पॉवर्टी. तुम्हाला कसं करायचं, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट किती आहे एखाद्या देशाचं, आपल्या देशाचं? एखादा फॅक्टर असू शकतो का ग्रोथला किंवा डेव्हलपमेंटला? बरेच कारण असतात ग्रोथ होणं, डेव्हलपमेंट होणं किंवा गरिबी असणं. अभ्यास करायचं. वी आर द फिफ्थ लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. डेव्हलप होतोय ना आपण, काय कारण आहे? अभ्यास करायचं. कोणती स्टडी करतात? मॅक्रो. मॅक्रो लेवलला स्टडी करावं लागेल, कारण की ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. मला सांगा, फक्त महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट म्हणजे देशाचं डेव्हलपमेंट आहे का? इकडं महाराष्ट्र डेव्हलप व्हायला पण उत्तर प्रदेश किंवा बिहार डेव्हलप होत नाही, चालेल का? फक्त गुजरात डेव्हलप व्हायला, तमिळनाडू डेव्हलप होतं, आंध्र प्रदेश डेव्हलप होते, महाराष्ट्र डेव्हलप होत नाही, चालेल का? सगळ्यांचं सर्वांगीण डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. आता अभ्यास करायचा तुम्हाला ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचा. इज देअर एनी ग्रोथ इन इंडिया? इज देअर एनी डेव्हलपमेंट इन इंडिया? तुम्हाला अभ्यास कसा करावा लागेल? लार्ज लेवलला करावा लागेल, मॅक्रो लेवलला अभ्यास करावा लागेल, कारण की ग्रोथ हा काही एका फॅक्टरवर डिपेंडेंट नाही. सगळ्यांचा विकास झाला आणि त्यामुळं कॉजेस जर शोधायचे असतील तुम्हाला, एखाद्या वेळेस ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचे कॉजेस शोधायचे असतील तर तुम्हाला मॅक्रो लेवलला स्टडी करावं लागेल. पॉवर्टीचा अभ्यास करायचा आहे, गरिबी. का बरं गरिबी आहे? एक फॅक्टर नाही आहे गरिबी असण्यासाठी. फक्त इन्कम कमी झाला तर गरिबी होती असं नाही. तुमचा इन्कम चांगला आहे, समजा तुम्हाला आधी 50,000 रुपये पगार होती, आजही 50,000 रुपये पगार आहे, काही फरक नाही. पण अगोदर जी वस्तू 10 रुपयाला भेटत होती आज ती 100 रुपयाला भेटते. इन्कम तर तेवढाच आहे पण खर्च जास्त व्हायला.
अफेक्ट झाला, वस्तू पण तेवढ्याला आहे, वस्तूही 10 रुपयाला आहे, इन्कम पण तेवढाच आहे, पण घरात माणसं वाढले. आता अफेक्ट झालं, घरात माणसं पण तेवढे, वस्तू पण तेवढ्याला आहे, इन्कम पण तेवढ्याला आहे, सगळंच तेवढ्याला आहे, पण आपल्याला स्वस्त वस्तू वापरायची हॅबिट नाही. वी गो फॉर द ब्रँड. मेंटॅलिटीचा फरक पडला. म्हणजे एक फॅक्टर नाहीये, तुम्ही एका व्यक्तीचा विचार करते असं देशाचा विचार करता. आपल्या देशामध्ये भरपूर फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळं डेव्हलपमेंट होतोय, असे भरपूर फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळं काही सेक्टरचा डेव्हलपमेंट होत नाही. अभ्यास करायचा आहे, एखाद्या घटकाचा अभ्यास करून चालेल का? वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करावा लागेल, लार्ज लेवलला स्टडी करावं लागेल, तेव्हा कुठं कन्क्लुजन येईल कि वाय देर इज अ पॉवर्टी इन सम ऑफ द सेक्टर्स, इन सम ऑफ द रिजन्स. आहे ना, महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये इम्बॅलन्स आहे ना. एकीकडं महाराष्ट्र सारखा, गुजरात सारखा, तमिळनाडू आंध्र प्रदेश सारखे राज्य आहेत, दुसरीकडं ओडिसा, सिक्कीम, मिझोरम, आसाम, बिहार सारखे राज्य आहेत जे अजूनही डेव्हलप व्हायचे आहेत, है ना. एकीकडे ग्रोइंग स्टेट आहेत लाईक उत्तर प्रदेश, ग्रोइंग आहे, परत पुढे आले. सो यू हॅव टू अंडरस्टँड द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड यू गो फॉर द मॅक्रो इकॉनॉमिक्स. कारण की स्टडी ही, ग्रोथ आणि डेव्हलपमेंटची स्टडी ही एखाद्या कंपनीवर, एखाद्या फॅक्टरवर डिपेंडंट नाहीये, वेगवेगळ्या सेक्टरवर, वेगवेगळ्या घटकावर आधारित आहे. स्टडी सुद्धा मॅक्रो लेवलची लागते, लार्ज लेवलची लागते, आणि तिथं मॅक्रो इकॉनॉमिक्सचा फायदा होतो. जेव्हा तुम्हाला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, जेव्हा तुम्हाला इन्कम लेवल, इन्फ्लेशन अशा मोठ्या कॉन्सेप्ट आहेत, देशव्यापी कॉन्सेप्ट आहे, तेव्हा तुम्हाला मॅक्रो इकॉनॉमिक्स. नॅशनल प्रॉब्लेम आला मॅक्रो इकॉनॉमिक्स, इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम आला मायक्रो इकॉनॉमिक्स. संपलं, कळलं का? सिम्पल सेन्स मध्ये सांगतो. नॅशनल लेवलचा प्रॉब्लेम आहे, लार्ज लेवलचा प्रॉब्लेम आहे मॅक्रो. सिंगल प्रॉब्लेम आला एखाद्या कंपनीचा, एखाद्या घटकाचा, एखाद्या प्रोडक्टचा, एखाद्या ऑर्गनायझेशनचा मायक्रो. अजून मॅक्रो लेवलचा फायदा कुठं होतो? थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. मॅक्रो इकॉनॉमिक्स थिअरी डिस्ट्रीब्युशन डील्स विथ द रिलेटिव्ह शेअर ऑफ रेंट्स, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट इन द टोटल नॅशनल इन्कम. देशाच्या इन्कम मधला किती टक्के भाग कर्जाचे व्याज फेडण्यासाठी जातो, अभ्यास करायचा. नॅशनल लेवलचा टोटल इन्कम, टोटल नॅशनल इन्कमचा किती टक्के भाग हा व्याज फेडण्यासाठी जातो ह्याचा अभ्यास करायचा नॅशनल लेवल मॅक्रो इकॉनॉमिक्स. नॅशनल इन्कम मध्ये किती टक्के प्रॉफिट, प्युअर प्रॉफिट आहे, किती टक्के पैसा वेजेस मध्ये जातो, रेंट्स मध्ये जातो, अभ्यास करायचा. डिस्ट्रीब्युशन, डिस्ट्रीब्युट करतो ना आपण पैसा, हा तुमचा पैसा हा डिस्ट्रीब्युटेड असतो. तुमच्या घरात जो पैसा आहे, माझ्या घरात जो पैसा आहे, तो डिस्ट्रीब्युटेड असतो. काही पैसा आपण प्युअर इन्कम मधून कमवतो. समजा एक व्यक्ती एक्स वाय झेड पर्सन जॉब करतो, 50,000 रुपये सॅलरी घरात येते, तो एक इन्कमचा पार्ट झाला त्याचा. त्याचा एक घर आहे, तो किराया दिला आहे, 10,000 रुपये महिना त्याचा येतो, तो सुद्धा इन्कमच आहे त्याचा. तो एक झाला, त्याने एफडी केली आहे बँकेमध्ये आणि एफडीचा व्याज त्याला येतो, तो सुद्धा त्याच्या इन्कम मध्येच ऍड होणार का? नाही होणार. त्याच्यानंतर त्याने काही पैसा म्युच्युअल फंड सारखे शेअर्स मध्ये टाकलाय, त्याच्यातून सुद्धा त्याला काही इन्कम होते, तो सुद्धा त्याची इन्कम आहे, ऍड होणार का नाही होणार? होणार. हे काय आहेत?
वेगवेगळे इनकमचे सोर्स आहेत है ना, डिस्ट्रीब्यूटेड इनकम आहे त्या एकत्रित केल्या तर टोटल इनकम भेटली, कळतंय काय म्हणतोय, हे डिस्ट्रीब्युटेड इनकम आहे, वेगवेगळ्या सोर्सेस मधून इनकम आहे, एखाद्या व्यक्तीला वेगवेगळ्या सोर्सेस मधून इनकम होतं, देशाला होणार नाही का, देशाला सुद्धा होते ना, देशाने भरपूर प्रमाणात वेगवेगळे बिझनेस चालू केलेले आहेत, तर वेगवेगळ्या सोर्सेस मधून गव्हर्नमेंटला इनकम होतो आणि त्या वेगवेगळ्या सोर्सेस मधून गव्हर्नमेंट इन्कम झाल्यानंतर वेगवेगळ्या सोर्सेस मध्ये गव्हर्नमेंट खर्च सुद्धा करतो, मग गव्हर्नमेंटला बघायचं आपल्याकडे समजा नॅशनल इन्कम एक उदाहरण सांगतो आपण 1 लाख करोड नॅशनल इन्कम अगदी कमी आहे देशासाठी, एक एक्झाम्पल सांगेल 1 लाख करोड नॅशनल इन्कम या वर्षात किती पैसा वेजेस मधून भेटलाय, कारण की तुम्ही कमवलेला पैसा हा गव्हर्नमेंट कॅल्क्युलेट करते का नाही, तुम्ही पैसा कमवला म्हणजे देशाने कमवला आहे, तुमचा पैसा म्हणजे देशाचा पैसा, तुम्हाला असं वाटतं की हे तर माझा पैसा आहे, देश त्याचं कॅल्क्युलेशन घेतं की नाही घेत, किती पैसा सॅलरीज मधून कमवलेला आहे, सॅलरीज वर किती खर्च होते, टोटल नॅशनल इन्कमचा सॅलरीज वर किती खर्च होते, वेजेस वर किती खर्च होते, रेंट्स वर किती खर्च होते, व्याजावर किती खर्च होते, ह्याचा अभ्यास करायचा आहे, लार्ज लेवलला करायचा आहे, डिस्ट्रीब्युशन मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे नॅशनल इन्कम, गव्हर्नमेंटचा नॅशनल इन्कम, देशाच्या नॅशनल इन्कम मधला किती पैसा कोणकोणत्या सेक्टरमध्ये खर्च केला जातो गव्हर्नमेंटला जर अभ्यास करायचा असेल मॅक्रो लेवलला अभ्यास करायचा, कारण की देश मोठा सेक्टर जास्त खर्च सुद्धा त्याप्रमाणे लार्ज लेवलवर होतील आणि खर्च लार्ज लेवलला तर अभ्यास पण लार्ज लेवलला मॅक्रो इकॉनॉमिक्स। इन शॉर्ट जर तुम्हाला एखाद्या कंपनी एखाद्या घटक आणि एखाद्या ऑर्गनायझेशनचा अभ्यास करायचा आहे तर मायक्रो इकॉनॉमिक्स, नॅशनल प्रॉब्लेमचा अभ्यास करायचा तर मॅक्रो इकॉनॉमिक्स, बिकॉज स्टडी विल बी आउट अ लार्ज लेवल, स्टडी सुद्धा लार्ज लेवलवर होईल म्हणून मॅक्रो इकॉनॉमिक्स, कळलं हे स्कोप आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फीचर्स विथ मायक्रो इकॉनॉमिक्स।